मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि माझ्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आहेत. आपण त्यांना विचारूया. सर, 2 दिवसापासून जो विषय गाजतोय की अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केलेली आहे, गृहमंत्र्याचा निर्णय आहे, काय नेमका तो निर्णयाबाबत काय सांगाल? सुरक्षा ज्या मान्यवरांना राज्यामध्ये दिली जाते त्याच्यासाठी आमच्याकडं SID कमिशनरच्या अध्यक्षतेखाली एक अधिकाऱ्यांची समिती आहे. पिरियॉडिकली ती समिती सुरक्षा कोणाला किती आवश्यक आहे त्याचा रिव्ह्यू घेत असते आणि त्याप्रमाणे राज्य सरकारला त्यांचा अहवाल आल्यानंतर गृह विभागाच्या वतीनं अशा पद्धतीचा सुरक्षेचा आढावा घेतला जातो. ज्या मान्यवरांच्या सुरक्षा कमी केलेल्या आहेत त्या संदर्भातला आढावा त्या अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय समितीनं घेतलेला आहे. सुरक्षा ह्या मान्यवरांपैकी कोणाचीही काढून घेतलेली नाही. जी सुरक्षा आहे त्याच्यामध्ये फक्त थोडीशी कपात केलेली आहे. त्यांना पुरेशी जी आवश्यक आहे त्याप्रमाणे सुरक्षा दिलेली आहे. फडणवीसांची कमी केली आहे, राज ठाकरेंची कमी केली, मोठ्या प्रमाणावर भाजप असो मनसे असो कार्यकर्त्यांची नाराजी आहे, मुद्दाम केलंय, राजकीय हेतूने केलंय असा आरोप? अजिबात नाही. या बाबतीत कधीही कसलंही राजकारण कोणालाही करण्याची आवश्यकता नाही. मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत जे या सगळ्या बाबींचा आढावा घेत असतात त्या अधिकाऱ्यांच्या समितीनं ह्याचा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर त्या समितीनं जी शिफारस केली त्याप्रमाणे सुरक्षा फक्त कमी केलेली आहे. सुरक्षा कोणाचीही काढून घेतलेली नाही. नारायण राणेंची सुरक्षा जी कमी केली आहे तर ती शिवसेनेने खास कमी केली असा एक आरोप? नाही, माझं उत्तर तेच असेल. आपल्याला कुठल्याही पक्षाचे नेते असतील, सुरक्षा देताना पक्ष पाहिला जात नाही. त्या व्यक्तीला किती सुरक्षेची आवश्यकता आहे याचा रिव्ह्यू, याचा आढावा अधिकाऱ्यांच्याकडनं घेतला जातो. नेत्र पवारांना सुरक्षा दिली, उपमुख्यमंत्र्यांच्या मिसेस आहेत. मी तेच म्हणतोय की ज्या ज्या मान्यवरांना जितक्या प्रमाणात सुरक्षेची आवश्यकता आहे त्याचा अधिकाऱ्यांनी घेतलेला रिव्ह्यू, अधिकाऱ्यांकडे आलेली सगळी माहिती ती संकलित करून योग्य ती सुरक्षा प्रत्येकाला पुरवण्यात आलेली आहे.